मागील काही वर्षापासून बोंडाळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वैतागून सोडले होते. यानंतर कापसाचे पीक घ्यावे की नाही असा प्रश्न अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला होता. पण आता या प्रश्नाचे निराकरण महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने शोधून काढले आहे. मागील 5 वर्षापासून सुरू असलेल्या संशोधनाला आता यश प्राप्त झाले आहे. बोंडाळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक्षम असलेली PKV2BT आणि BG2 ही दोन देशी बीटी कापसाचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजने विकसित केली आहेत. या वाणांचे प्रयोग वसंतराव कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात घेतले आहेत. PKV Hybrid 2 आणि Nanded 44 या दोन वाणांमध्ये जनुकीय बदल करून PKV 2 BT आणि BG2 हे दोन नवीन वाण विकसित करण्यात आले आहेत. या दोन्ही वाणांचे 55,000 पॅकेट शेतकऱ्यांना मे महिन्यापासून बाजारात मिळणार असल्याची माहिती आता येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला अवश्य लाईक करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. परत भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.